महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असलेल्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्ट किंवा कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा दाखला असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश दिला जाणार नाही. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठी घटली असून सध्या जिल्ह्यामध्ये 3.2 असे रुग्ण आहेत. नागरिकांनी आपल्या महत्वाच्या कामासाठीच घरातून बाहेर पडावे, अन्यथा विनाकारण घराबाहेर पडू नये, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी सूचना व माहिती बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी दिली. कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्याला भेटीप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. कोगनोळी तपासणी नाक्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना करून महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्ट व कोरोना प्रतिबंधक लस घेतलेचा दाखला असल्याशिवाय प्रवेश देऊ नये अशा सूचना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत चिक्कोडी प्रांताधिकारी युकेश कुमार, निप्पाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ सलीम मुजावर, डॉ युसुफ खान, निप्पाणी मंडल पोलीस निरीक्षक SV शिवयोगी, शहर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, निप्पाणी नगरपालिकेचे आयुक्त महावीर बोरनवर, निप्पाणी सर्कल अजित वंजोळे, कोगनोळीचे तलाठी KL पुजारी, ASI SA टोलगी विजय पाटील, SI कुंभार यांच्यासह अधिकारी व पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातले पॉझिटिव्ह केसेस जास्ती आद निमित्त ನಮ್ಮ ಬಾರ್ಡರ್ನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗ್ತಾ ಇದೆ. RT-PCR ಕಡ್ಡಾಯ ಮಾಡಿದೆ. ಯಾರು RT-PCR ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ತರೋದಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಒಳಗಡೆ ಪ್ರವೇಶವಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಸಿಂಗಲ್ ಡೋಸ್ ವ್ಯಾಕ್ಸಿನೇಷನ್ ಆದರೂ ಕೂಡ ನಡೆಯುತ್ತೆ. ಸಿಂಗಲ್ ಡೋಸ್ ವ್ಯಾಕ್ಸಿನೇಷನ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ನಾವು ಅಲೋ ಮಾಡ್ತೀವಿ. ಬಟ್ ಇವೆರಡೂ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಯಾರನ್ನ ಒಳಗಡೆ ಬಿಡೋಲ್ಲ. ಇದು ನಾವು ಎಲ್ಲ ಬಾರ್ಡರ್ಗಳಿಗೂ ಕಟ್ಟೆಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. RT-PCR ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಬೆಳಗಾಂದಲ್ಲಿ ಏನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಈಗ ಬೆಳಗಾಂಲ್ಲಿ ನಮಗೆ ಪಾಸಿಟಿವಿಟಿ ರೇಟ್ ಈಸ್ ಜಸ್ಟ್ 3.2 ಇದೆ. ಕೇಸಸ್ ಭಾಳ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ, ಏನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಬಟ್ ಈಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಜಾಸ್ತಿ ಕೇಸ್ಗಳು ಆದದಕ್ಕೆ ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ನಿಗಾ ವಹಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಜನರಿಗೆ ಅನಾವಶ್ಯಕವಾಗಿ ಓಡಾಡಬಾರ್ದು, ಬಾರ್ಡ್ರಲ್ಲಿ ಅನಾವಶ್ಯಕವಾಗಿ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಮಾಡಬಾರ್ದು. ಓನ್ಲಿ ಆನ್ ಹೆಲ್ತ್ ರೀಸನು ಏನಾದರೂ ಇದ್ದರೆ ಅಂಥದ್ದಿದ್ದರೆ ಮಾತ್ರ ಬರಬೇಕು. ಮತ್ತು RT-PCR ಅಂತೂ ನಾವು ಕಡ್ಡಾಯ ಮಾಡಿದ್ದೀವಿ.